मंचावर उपस्थित टिळक स्मारक मंदिराचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तागण, उपस्थित नागरिक सज्जन, माता भगिनी, समाजाला दिशा देण्याची आवश्यकता ही नेहमीच असते, कारण परिस्थिती ही बदलत असते। आणि बदललेल्या परिस्थितीत आपली दिशा कायम ठेवून उन्नतीच्या दिशेने सतत चालत राहून वाटचाल करावी लागते। त्याकरता आपण काय करावं, कसं राहावं, असं विचारमंथन समाजामध्ये सतत सुरू असलं पाहिजे। कह काल म्हणजे वेळ कोणचे, काळवेळ पाहून करा असं म्हणतो आपण। तर संप्रती काळ कोणचा आहे, कानी मित्राणी, आपल्या वाटचालीत आपले सन्मित्र बनणारे जगात कोण आहेत, को देशो, काल आहे तसा देशही आहे। देश म्हणजे देशाची परिस्थिती, देशातली माणसं, देशाची जमीन, देशातली बायोडायव्हर्सिटी, हे सगळं, जन जल जंगल जमीन जानवर असं आपण म्हणतो हिंदीत। को देशो, कोणता देश आहे, कौ व्यया गमऊ म्हणजे जमेची बाजू कोणची आणि तुटीची बाजू कोणची, कोहम मी कोण, माझं स्वरूप काय। कारण कोणची उन्नती प्रगती करायची असली तर ती माणसाच्या स्वतःच्या प्रकृतीच्या आधारावर जी होते ती त्याला शोभणारी असते, ती त्याची उन्नती म्हणवली जाते। हत्ती सर्कशमध्ये फुटबॉल खेळतात, माकडं सायकली चालवतात, आपण पैसे देऊन तिकीट काढून ते पाहायला जातो, टाळ्याही वाजवतो, पण माकडांची उन्नती झाली, हत्तीची उन्नती झाली असं आपण कधी म्हणत नाही। कारण सायकल चालवणं आणि फुटबॉल खेळणं ही पशूंची प्रकृती नाही आहे। तसं प्रगतीची व्याख्या ही प्रत्येकाच्या ही त्याच्या स्वतःच्या प्रकृतीवर अवलंबून असते। आणि म्हणून स्वरूप ओळखणे, स्वात्मदर्शन लक्षात ठेवून वागणे, कोहम काच मे शक्ती आणि आमची शक्ती कोणची आहे। जगामध्ये निराळ्या देशांची निराळी शक्ती असते, राष्ट्रांचं प्रयोजन असतं, ते प्रयोजन सफल करण्याकरता राष्ट्र उदयाला येतात आणि ते प्रयोजन साफल्य सिद्ध झालं की त्या राष्ट्रांचा हळूहळू विलय होतो असं विवेकानंद सांगतात। जगापुढे त्या काळच्या बलाढ्य सामरी शक्तीचा आदर्श प्रस्थापित करण्याकरता रोमचा उदय झाला आणि तो आदर्श प्रस्थापित करण्याचं काम संपल्यानंतर रोमचा विनाशही झाला। म्हणून काचमे शक्ती, आमची शक्ती कोणची, त्यानुसार आपली शक्ती असते। आपलं प्रयोजन सफल करण्याकरता जे जे आवश्यक असतं ती आपली शक्ती असते। या सगळ्यांचा विचार रोज केला पाहिजे, इति चिंत्य मुहुर्मुहू असं सूत्र आहे नीतीचं, असा विचार व्हावा लागतो। आणि म्हणून 1857 मध्ये स्वातंत्र्याकरता एक मोठा देशव्यापी प्रयत्न आपल्या इथल्या लोकांनी केला, त्यात राजेही होते, संन्यासीही होते आणि सामान्य जनताही होती। आणि तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, शौर्यामध्ये आपण कमी पडलो नाही, संख्येमध्ये आपण कमी कधीच नव्हतो, आपल्याला आपल्या देशातच लढायचं होतं। मुठभर संख्येने बाहेरचे लोक आले होते, त्यांना इथलं हवामान परिचित नाही, इथल्या भूमीची सवय नाही, पण तरीही आपला प्रयत्न फसला। आणि त्याच्यामुळे समाजातल्या विचारवान लोकांमध्ये, समाज धुरीणांमध्ये विचारमंथन सुरू झालं की काय केलं पाहिजे,
त्यात एक विचार असा होता की काय वेगळं करायची काय आवश्यकता आहे, आत्ता केलं नाही जमलं पुन्हा प्रयत्न करू, पुन्हा त्याचं शस्त्रबळ उभं करू आणि शस्त्रास्त्रांसहित प्रतिकार करून या आपल्यावर गुलामी लादणाऱ्या शत्रूला आपल्या देशातून पिटाळून दिलं. आणि म्हणून 1857 संघर्ष सुरू होण्यापूर्वीपासून सशस्त्र संघर्षाची एक धारा सुरू झालेली होती, ती पुढे चालू राहिली. 57 तो संघर्ष संपला आणि पूर्वेकडे बिरसा मुंडा आणि पश्चिमेकडे वासुदेव बळवंत फडके सैन्यबळानिशी उभे राहिले, त्यांनी सशस्त्र संघर्ष केले. 1945 सुभाषबाबूंचं तथाकथित अपघाती निधन होईपर्यंत ती धारा सुरू राहिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रयोजन संपल्यामुळे ती धारा हळूहळू लुप्त झाली. सावरकरांनी अभिनव भारताचा सांगता समारंभ घडवला, पण काही लोक होते ते म्हणाले असं नाही, आपल्या समाजामध्ये दोष आहेत, निर्णया रूढींनी कुरीतींनी अंधश्रद्धेनी आपण गाजलो गेलेलो आहोत, त्या दूर केल्याशिवाय आपली बुद्धी साफ केल्याशिवाय हे होणार नाही, म्हणून समाज सुधारणा हे आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्य वगैरे नंतर पाहू, पहिल्यांदा समाज योग्य बनवा. म्हणून एक सुधारक आंदोलन सतत चालत असलेलं दिसतं, आजतागायत सुरू आहे. निर्णया प्रकारच्या गोष्टी घेऊन सुधारणांची चळवळ होत असते. आणखी काही लोक ते म्हणाले सुधारणा करायची पण ती कशी करायची, आपली बैठक काय, आपण कोणत्या अधिष्ठानावर उभे राहू त्याच्या आधारावर सुधारणा. म्हणून पहिल्यांदा आपली मुळं समजून घ्या. आणि म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज त्याची स्थापना केली. रामकृष्ण परमहंसांचे पट्टे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी देशभर आणि दुनियेत सुद्धा भारताविषयी जागृती केली. आपल्या मुळांना ओळखून निस्वार्थ जीवन सदाचारयुक्त आणि सेवाप्रवण जीवन जगायचं अशी शिकवण देत त्यांनी समाज जागा करायचा प्रयत्न केला. आणि चौथी एक धारा होती की बदललेल्या काळामध्ये राजकीय जागृतीची आवश्यकता आहे. या पूर्वीच्या काळात युद्ध राजांची आणि सैन्यांची होत असत, पण आता युद्ध हे समाज लढतो, त्या समाजामध्ये राजकीय जाणीव जागृत केली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. स्वातंत्र्याचा लढा हा काही नेते समाज धुरीण आणि काही मोठ्या संख्येचं एक सैन्य यांचा विषय नाही, केवळ सामान्य माणूस सुद्धा जागृत झाला पाहिजे. आणि म्हणून समाजाच्या राजकीय आणि सामाजिक जागृतीची जी परंपरा सुरू झाली त्या परंपरेमध्ये लोकमान्य टिळकांचं स्थान हे अग्रणी आहे. कारण जागृती तर सुरू झाली, पण या जागृतीचं प्रयोजन काय, कशाला, याच्याविषयी निर्णय लोकांच्या निर्णया समजुती होत्या. जागृती सुरू झाली कशा करता, देशी लोकांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून. बरोबरच आहे, चूक नाही, पण हे पूर्ण नाही. आणि विदेशी लोक जे पाहत होते या राजकीय जागृतीकडे, त्यांना वाटलं की हा चांगला सेफ्टी व्हॉल्व आहे, भारतीय जनतेत असंतोष आहे. 1857 पळून जायची पाळी आली होती, पण तो असंतोष आपल्याला समजला वेळीच म्हणून बरं झालं. हा असंतोष निघून जावा याच्याकरता सेफ्टी व्हॉल्व म्हणून याचा उपयोग होईल. परंतु सुदैवानी त्या धारेमध्ये सुरुवातीपासून जे भारतीय कार्यकर्ते होते, भारताच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी त्यांची धारणा पक्की असल्यामुळे सेफ्टी व्हॉल्व म्हणून त्याच्याकडे पाहत होते राज्यकर्ते, परंतु त्याचंच स्वातंत्र्याच्या लढाईचं हत्यार बनलं. पण स्पष्टपणे त्याचा उद्घोष स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, इतक्या स्पष्ट शब्दात संपूर्ण देशभर आपल्यावर त्याचे काय परिणाम येतील, कोणती संकटं येतील याची तमा न बाळगता लोकमान्य टिळकांनी केला आणि स्वतः उच्चार केला आणि तो प्रत्येकाच्या हृदयात जागवला. शब्द आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,
स्वराज्य स्वातंत्र्य हे आपल्या भाषेतले शब्द आहेत, आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, परंतु त्याच्यामागे कोणचा अर्थ दडलेला आहे, कोणचा भाव आहे, याचं सखोल चिंतन करून स्वातंत्र्यविषयक एक विस्तृत आणि व्यापक कालसुसंगत असा विचार हा पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी मांडला. हे त्यांचं महत्कार्य आहे. आणि या स्वातंत्र्यामध्ये तंत्र जसं महत्त्वाचं आहे, स्वराज्यामध्ये राज्य जसं महत्त्वाचं आहे, तसं स्व हा शब्दसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाकडे आपण पाहतो, त्यांनी जे जे सांगितलं ते ऐकतो वाचतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की पुष्कळ त्यावेळेला लोक होते. स्वातंत्र्याची उर्मी ही आपल्या देशात सामान्य माणसाची स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या देशातला सामान्य माणूससुद्धा गुलामीत राहणं कधी पसंत करत नाही. ज्या दिवशी कुठल्याही परकीय आक्रमकाचं आपल्या देशाच्या सरहद्दीच्या आत पहिलं पाऊल पडलं, त्या दिवशीपासून आपल्या इथे स्वातंत्र्याचा संघर्ष सुद्धा सुरू झालेला आहे आणि अंततोगत्वा यशस्वी झालेला आहे. कोणताही कालखंड पहा, शकहूणांपासून आलेले आक्रमक, त्यांचा इतिहास पहा, हे लक्षात येतं. कारण आपल्याला ग्रीकांच्या वेळेला एक मंत्र मिळाला, नत्वे आर्यस्य दास्य भावा. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत, सुसंस्कृत माणूस गुलामी कधीही पसंत करत नाही, तो स्वतंत्र वृत्तीचा असतो. त्या काळात मग कवितेत अन्योक्ती झाली की सोन्याचा पिंजरा आहे, फळे मधुर खावया असं ती नित्यमेवेच असे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरीही बसे, अहर्निश तथापि तो सुख मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडीघडी सुखाते स्मरे. ही आपल्या देशातल्या लोकांच्या स्वभावाची एक अनिवार्य अशी गोष्ट आहे. पण त्याला एक आवाज फुटावा लागतो, त्याला एक साधन मिळावं लागतं, त्याला एक रस्ता दाखवावा लागतो. ते काम व्यापक प्रमाणावर सर्व जणांमध्ये पोचवायचं, सामान्य लोकांपर्यंत पोचवायचं, हे काम लोकमान्य टिळकांच्या काळात पहिल्यांदा सुरू झालं. राजनीतिक जागृती हे क्लास वर्क राहिलं नाही, ते मास्क वर्क झालं. म्हणून लोकमान्य टिळकांना हिणवणारे लोक त्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणायचे. पण या तेल्या तांबोळ्यांचा समाज असतो, आणि तो समाज जागृत झाला की मग सगळी दैन्य पळून जातात, सगळी दुर्दैव पळून जातात. आता गीत ऐकलं आपण, समाज पुरुषा होई जागृत. हे समाज पुरुषाच्या जागृतीचा अव्याहत काम चाललं आणि ती जागृती स्वच्या पायावर होती. तो स्व कोणचा हे लोकमान्य टिळकांनी सांगितले. त्यांनी आपल्या सगळ्या कार्याचा अधिष्ठान ग्रंथ म्हणून भगवद्गीता स्वीकारली. भगवद्गीता काय आहे, तो व्यासांनीच सांगून ठेवला आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. उपनिषद आध्यात्मिक ग्रंथ आहे असं आपण म्हणतो आणि म्हातारपणी वाचू असा संकल्प करतो, पण ते तसं नाही आहे. कारण जगाचं जीवन दृष्टीच्या आधाराने चालतं, सामाजिक दृष्टी. दृष्टी घडवणारे विभूती असतात, प्रत्येक समाजात असतात, ते याचा विचार करतात जग काय आहे, हे कुठून आलं आणि कुठे चाललं, मी कोण आहे, मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे, कुठे जायला पाहिजे, हे जग आणि मी यांचा संबंध काय आहे, या तात्विक प्रश्नांची उत्तरं त्या त्या समाजातले विद्वान चिंतक संत शोधतात आणि त्यांना जी उत्तरं मिळतात त्याच्या आधारावर त्या त्या समाजाचा स्वभाव बनतो, मानस बनतो. म्हणून अध्यात्म अध्यात्म आपण ज्याला म्हणतो, चिंतन चिंतन ज्याला म्हणतो, ते आपल्या सगळ्या कृतींचा, आपल्या सगळ्या कर्तृत्वाचा, आपल्या सगळ्या भाग्याचा पाया असतो. उपनिषद हे आपल्या देशातल्या चिंतनाचा परिपाक आहे.
भारतातून जितक्या विचार पद्धती निघालेल्या आहेत, जडवादी असोत की चैतन्यवादी असोत, त्या सगळ्या विचार पद्धतींनी प्रामाणिकपणे अन्वेषण करून आपापल्या दृष्टीने जे सत्य प्राप्त केलं आहे ते सत्य उपनिषदातून आलेलं आहे. आणि ती अनेक उपनिषद आहेत, त्या उपनिषदांच्या सारांश रूपामध्ये भगवद्गीता आहे. तो भारतीय लोकांचा स्व आहे. तिथे असं सांगितलंय की जगात भीती बाळगायची आवश्यकता नाही, कारण जन्म मृत्यूचं चक्र चालत राहतं, पण जीव नित्य असतो. तो कपडे बदलतो, शरीर बदलतो, आणि त्याच्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगी प्राणपणाने संघर्ष करायला मागे पुढे पाहू नये, पळून जायची परवानगी नाही, लढलंच पाहिजे, हातपाय गाळून बसायचं नाही. मी जगेन की मरेन याची चिंता करायची नाही, मला काय मिळेल हे पाहायचं नाही, कर्तव्य आहे ते करायचं. हस्व आहे. सर्वाभूती एकच तत्व असल्यामुळे वसुधैव कुटुंबकम या वृत्तीने करायचं जे करायचं ते, लढण्यामागे द्वेष नाही, शत्रुता नाही, खुन्नस नाही, धर्म राहायला पाहिजे. धर्म म्हणजे पूजा बिजा नाही, तेही असतं धर्मात, पूजा, खाण्यापिण्याचे नियम, वेश वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, पण धर्माचं मूळ तत्व ते नाही. सगळ्या समाजाला जोडणार, सगळ्या सृष्टीला जोडणार आणि जोडून ठेवून तिला उन्नत करणार असं जे सृष्टीची धारणा करणारं तत्व आहे तो धर्म आहे. आपल्याकडे श्रीमद भागवत गीता त्याचे चार पाय सांगितले आहेत, सत्य, करुणा, तपस आणि शुचिता. या चारच्या चौकटीत जे बसतं तो धर्म आहे. यात जे बसत नाही ते चालत आलेलं असेल तरी, ग्रंथात लिहिलं असेल तरी, ते त्या त्या वेळचं आहे. आज तो धर्म नाही. आज जे आम्ही करतो त्यात सत्य आहे की नाही? त्यात प्राणी मात्रांविषयी सृष्टीविषयी करुणा आहे की नाही? तो विचार करताना मी अंतर्बाह्य मनाने पवित्र आहे की विकारांच्या आहारी जातो? पवित्र असून तो विचार करतो की नाही? आणि जो विचार केला आहे तो साकार करण्याकरता परिश्रम करतो की नाही? हे चार असतील तर तो धर्म आहे. तो धर्म, त्या धर्माकरता लढायचं. धर्माकरता मरावे, मरोनिय वग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. हे व्यक्तिगत जीवनातही असंच आहे. आपला धर्म पाळायचा, मरावं लागलं तर मरायचं. त्या धर्माच्या आड येणारी शत्रू म्हणजे परिस्थिती नसते, आपलेच कुविचार आणि आपलेच विकार असतात, छडरूपू असतात, त्यांना मारायचं. आणि असं मारता मारता मग आपल्याला आपलं राज्य मिळतं, ज्याचे स्वामी आपणच आहोत. आणि राष्ट्राच्या व्यापारामध्येही हेच आहे. प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रधर्म आहे, तो टिकवण्याकरता लढायचा, त्याच्या आड येणाऱ्यांचा संहार करायचा. कारण त्या चौकटीत बसणारा धर्म जर आपण राखू तर आपला सदाचारच असेल, त्या सदाचाराचं रक्षण करायचं आहे. आपण कोणाचे वैरी नाही, आणि त्या सदाचाराचं राज्य सगळीकडे झालं पाहिजे, ते ह्याच्यात न मिळत. हा भारताचा स्व आहे. भारत हा सगळ्या सृष्टीची धारणा होईल अशी जीवनपद्धती स्वतः जगून जगाला देऊ इच्छितो. त्या जीवनपद्धतीचं रक्षण प्राणपणाने करतो, त्या जीवनपद्धतीचं संवर्धन करण्याकरता घाम गाळतो. ते जीवन भारतात मनुष्याचं जीवन मानतात. पैसे जमवले खूप, अब्जावधी झाले, करोडपती झाले, तर पश्चिमेत कदाचित चरित्र लिहिलं जाईल, पण आपल्या इथे पैसे जमवणाऱ्यांचं चरित्र नसतं, पैसे वाटणाऱ्यांचं चरित्र असतं. पैसे जमवायला मना नाही आहे, पण ते वाटायचे कसे हे शिकायला पाहिजे. राज्य प्राप्त करण्याची मनाई नाही आहे, पण प्रजापालनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, आणि ते राज्य
उपभोगशून्य स्वामी या नात्याने त्यात लिप्त न होता चालवता आलं पाहिजे. पितृवचनाखातर 14 वर्ष वनात जाणाऱ्या राजाची गोष्ट 8000 वर्ष चालते, सतत चालत असते. सृष्टीच्या अंतापर्यंत रामकथा चिरंतन आहे, हा आपला स्व आहे. टिळकांनी आपल्या सगळ्या सार्वजनिक जीवनाच्या सगळ्या क्रियाकलापामध्ये या स्वचं भान सुटू दिलं नाही. आणि हे नुसतं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं नाही, ते स्वतः जगले. विचारपूर्वक आपलं ध्येय त्यांनी ठरवलं, समाजाकरता काम करायचं आहे. मग त्याच्याकरता बलदंड देह पाहिजे. 1 वर्ष शिक्षणातून सुट्टी घेऊन व्यायाम केला आणि बलदंड शरीर संपत्ती कमावली. सत्याशी कधी तडजोड केली नाही. शिंगांची टरफलं टाकण्याची गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. किंवा संत शब्द किती प्रकारांनी लिहिता येतो यासंबंधीची गोष्ट आहे. तडजोड केली नाही. आणि उभा जन्म देशबांधवाच्या कल्याणाकरता घालवला. प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने तनमन धनपूर्वक देशाकरता राष्ट्राकरता समाजाकरता धर्माकरता त्यांनी काम केलं. आणि म्हणून त्यांनी गीता रहस्य रचलं त्याला महत्त्व आहे. कारण तो गीतेतला कर्मयोग ते स्वतः जगलेले आहेत, अनुभूतीतून आलेलं तर ज्ञान आहे, त्याला ईश्वरीय विभूती स्पर्श आहे. गीता जगलेले आहेत. गीतेमध्ये असं काम करणाऱ्यांचा गुण काय, कसा कार्यकर्ता असतो, सात्विक कार्यकर्ता, याचं वर्णन आहे. मुक्त संघ, अनहमवादी, धृती उत्साह समन्वित, सिद्धी असिद्धी निर्विकार. करतात सगळं पण त्याचं अडकत नाहीत, स्वतःकरता करत नाहीत. लोककल्याणाकरता आवश्यक कर्तव्य आहे तर नेता म्हणून मंचावर बसू, भाषण करू, गळ्यामध्ये हार पडतील, जय जयकार होईल, ते सगळं सहन करू. त्याच कामाकरता मंडालेमध्ये 6 वर्ष काढावी लागतील, काळ्या पाण्यात काढू. हर्ष अमर्ष दोन्हीचा विचार न करता दोन्ही प्रकारच्या परिस्थितींना समचित्ताने सामोरे गेले टिळक. तिथून परत आल्यानंतर त्यांना दिसलं की सगळीकडे सामजून झाली. इतक्या परिश्रमाने जागृती केली आणि ती जागृती करण्याच्या प्रयत्नात 6 वर्ष कारावास कपाळी आला. परत आल्यावर काय, देशबांधव झोपलेले. निराश झाले का? निराश नाही झाले, कारण सिद्धी असिद्धी निर्विकार होते. पुनश्च हरिओम हा अग्रलेख लिखून पुन्हा त्या कार्याचा प्रारंभ केला. जेव्हा लक्षात आलं की आता पद्धती बदलेल, बदलायला हवी आहे, तेव्हा गांधीजींना पुढे आणलं. गांधींची हवाली चळवळ केली अनहमवादी. आणि जेवढं प्राप्त होतं ते पदरात पाडून घ्यायचं आणि अधिकाकरता लढायचं, उत्साहाने लढायचं. आणि सगळं मिळालं नाही म्हणून निराश नाही व्हायचं, धैर्य ठेवायचं, पुढच्या पायरीवर आणखी मागू, आणखी लढू. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे सगळं असं वागणारा असं तंत्र मला वाटतं लोकमान्य टिळक पहिले असले पाहिजेत. हे चिंतन त्यांनी आपल्याला दिलं आणि हे चिंतन त्यांच्या काळात जितकं आवश्यक होतं तितकं आजही आवश्यक आहे. कारण आता देश आपला हा जगामध्ये उपेक्षित देश राहिलेला नाही आहे. सगळ्या जगाचे डोळे ज्याच्यावर केंद्रित झाले असा आपला देश आहे. आणि ते डोळे आपल्यावर केंद्रित का झाले, तर गेल्या 2000 वर्षामध्ये मानवजात सुखी व्हावी आणि जगामध्ये शांती नांदावी. कालो वर्षतो पर्जन्या पृथ्वीम सस्य शालिनी देशो अयम क्षोभ रहितो, अशा प्रकारची स्थिती सगळ्यांना अनुभवाला यावी म्हणून खूप प्रयोग बाकी लोकांनी केले.
ईश्वर मांडणाऱ्या विचारपद्धतींचे प्रयोग झाले, ईश्वर न मांडणाऱ्या विचारपद्धतींचे प्रयोग झाले, व्यक्तिकेंद्रित विचार झाला त्याचे प्रयोग झाले, समाज केंद्रित विचार झाला त्याचे प्रयोग झाले, श्रद्धेने पुढे जा असाही प्रयोग झाला, आणि सगळ्या श्रद्धा मोडून टाका, काही नाही, दुनिया चार क्षणांची आहे, आपण जगतो तेवढीच दुनिया आहे, त्याच्यानंतर कोणी पाहिलं, असं तत्वज्ञान घेऊनही प्रयोग झाला, विज्ञानाची प्रगती झाली, खूप सुखसोयी झाल्या, त्याच्यामुळे जीवन सोपं झालं, आयुष्य वाढलं, सोयी झाल्या इकडे तिकडे जायच्या, हाताच्या बोटावर सगळं जग आलं, एका क्षणात दुसरीकडे संदेश पाठवू शकतो, गोष्ट करू शकतो, इतकी प्रगती झाली. पण मनुष्य जातीमधला कलह थांबला नाही, भांडणं थांबली नाहीत, युद्ध थांबली नाहीत, हिंसा थांबलेली नाही, कट्टरपण वाढतंय, समाधान नाही, शांती नाही, इतकी प्रगती झाली. प्रगत देशात अशा घटना घडतात, मुलगा बंदूक घेऊन जातो आणि आपल्या साध्यानं मारून टाकतो गोळ्या झाडून, कुटुंब तुटतात, मानसिक रुग्णांची संख्या वाढते. हे सगळे परिणाम पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं आपलं काहीतरी चुकलं आहे, सगळं करून पाहिलं आपण, पण आता आपल्याजवळ उत्तर नाही आहे, कारण दृष्टी अधुरी आहे. सगळ्यांना जोडणारं जे तत्व आहे ते त्यांना माहीत नाही, आणि त्याच्यामुळे व्यक्तिकेंद्रित किंवा समाज केंद्रित हे किंवा ते असाच विचार होतो. पण व्यक्तीलाही महत्त्व आहे आणि समाजालाही महत्त्व आहे, असं मिळून चालू शकत नाहीत ते. ब्लॅक अँड व्हाईट, इकडे किंवा तिकडे, मधला मार्ग नाही. आपल्या देशामध्ये तथाकथांनी जीवनाकरता मध्यम मार्ग सांगून ठेवलेला आहे, ती आपली परंपरा आहे. तो मध्यम मार्ग सांगितल्यावर पुष्कळ वेळा तथागत म्हणतात एसो धम्म सनातनो, हा सनातन धर्म आहे. त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे. योगी अरविंदांनी 125 वर्षापूर्वी सांगून ठेवलं की सनातन धर्माचं उत्थान याची आवश्यकता आहे, ईश्वराची तशी इच्छा आहे, आणि त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचं उत्थान झालं पाहिजे, हे होणार. आणि आज आपण पाहतो की त्या सनातन धर्माची तहान ही सगळ्यांना लागलेली आहे, आणि म्हणून सगळे भारतावर नजर घडवून आहेत की केव्हा हे लोक आपलं जीवन त्या सनातन धर्माच्या आधारावर देशकाल परिस्थिती पाहून काल सुसंगत रीतीने उभं करतात आणि त्यांच्या रस्त्याचं आम्ही अनुकरण करतो. भारताकडनं अपेक्षा आहे आणि आपण स्वतंत्र आहोत, आपण आपलं भविष्य घडवू शकतो, आपण आपलं भाग्य निर्धारण करू शकतो, कुणाही परक्याचा आपल्यावर काही जोर आज चालत नाही. पण आपला स्व हा आपल्याला स्पष्ट झाला पाहिजे, आणि त्या स्वच्या आधारावर प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने तनधनपूर्वक तनमनधनपूर्वक वाटेल ती किंमत देऊन पडेल तो त्याग करून देशाचं देशबांधवांचं हित साधीन आणि तो देश आम्ही आमच्या स्वच्या आधारावर उभा करू, तर तो देश मोठा झाला तर तो जगावर उपकार करणारा देशच असेल. जगावर तो आधिपत्य गाजवणार नाही, तो महाशक्ती होणार नाही, महाशक्ती असेल पण होणार नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल, तो जगाला जीवन शिकवणारा विश्वगुरु देश असेल. याकरता विचार पाहिजे, याकरता आचरण पाहिजे. विचाराचा आणि आचरणाचा आदर्श लोकमान्य टिळकांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवला, त्यांनी जगून दाखवलं. फार पूर्वीची गोष्ट नाही, नुकतीच 2-3 पिढ्या अगोदरची, पण 2-3 पिढ्याही काही कमी नसतात, मनुष्य लगेच विसरतो, तो विस्मरण होऊ नये म्हणून त्यांच्या चरित्राचं अनुशीलन करायचं. एक एक छोटी छोटी गोष्ट कशी त्यांनी केली, कसे ते वागले, प्रत्येक वागण्यामध्ये आपल्या देशबांधवांविषयीची संवेदना कणव कशी त्यांची होती, जे सत्य स्वीकारलं त्याबद्दल कसा त्यांचा बाणेदारपणा आणि दृढता होती, जे कष्ट घ्यावे लागले त्यात किती धीराने ते उभे राहिले आणि सतत प्रयत्न करत राहिले, हे सगळं त्यांच्या चरित्रावरून समजतं. त्यांच्या विचाराच्या आधारावर त्यांच्या काळानंतर आज 100 वर्ष होऊन गेली,
तर काय देशकाला परिस्थिती सुसंगत बदल आहेत? मूळ कायम ठेवून वरचं स्वरूप बाहेरच्या परिस्थितीनुसार कसं बदलावं लागेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याकरता मूळ विचार त्यांनी काय सांगितला त्याचंही परिशीलन व्हावं लागेल. विचार आणि व्यवहार या दोन्हीच्या बाबतीत ज्या महापुरुषांची मालिका आकाशगंगेसारखी आपल्या देशाच्या जीवनाकाशात तळपते त्याचं अनुकरण करायचं आहे, त्या मालिकेतला दैदिप्यमान तारा एक नक्षत्र लोकमान्य टिळक आहेत. आणि म्हणून त्यांचं स्मारक, त्यांचं स्मरण, त्या अनुषंगाने राष्ट्रीय विचार हा सगळ्या समाजात देणं हे एक आवश्यक कर्तव्य आहे. टिळक स्मारक मंडळाने 100 वर्ष सतत ते कर्तव्य नेटाने पार पाडलेलं आहे आणि इथे ते थांबणार नाही आहेत, कारण ती चिरंतन आवश्यकता आहे. हे कामही चिरंतन व्हायची आवश्यकता आहे आणि म्हणून पुढली काही लक्षसुद्धा त्यांनी लक्षात घेतलेली आहेत. टिळक स्मारक मंडळ आपलं हे काम करेलच, आपला सहयोगही त्यांना मिळेल. पण हे करत असताना लक्षात ठेवायचं, बरेच वेळा आपण समूहात जेव्हा काम करतो किंवा माझ्यासारखा मंचावर उभं राहून उपदेश जेव्हा करतो तेव्हा आपला हात स्वतःकडे कधीच येत नाही. हात पुढे करून लोकांनो देशाकरता त्याग करण्याची आवश्यकता आहे असं आपण म्हणतो, असं कधी होत नाही. हे सगळं टिळकांनी नंतर सांगितलं, आधी केलं, आणि त्याच्यामुळे टिळक जे बोलले तसं आणखी चांगलं बोलू शकणारे वक्ते हजारो मिळतील, आजही मिळतील, लहान लहान वयाचे मिळतील. परंतु टिळकांनी साध्या शब्दात जे सांगितलं ते मनात जाऊन उतरतं, हृदयाला जाऊन रुपतं त्याच्यात, आणि माणसाचे जीवन परिवर्तन होतं. हा जो शब्दांचा प्रभाव आहे तो त्या अक्षरांचा नाही, त्याच्यामागेही जी जीवन तपस्या आहे त्याचा आहे. आपल्याला सुद्धा टिळक गरुडाच्या झेपेनी वर पोचले त्या आचरणापर्यंत. आपली नसेल तितकी झेप, परंतु मुंगीच्या पावलाने आपण तिकडे जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी टिळक स्मारक मंडळाच्या शताब्दीच्या या उद्घाटनाच्या दिवशी टिळक स्मारक मंडळाने अनेक संकल्प केले आहेत आणि आत्तापर्यंत जसं नेटाने काम पुढे चाललं आहे तसं नवी पिढी सहभागी करून घेऊन ते संकल्प फलद्रूप होतील, नवे संकल्पही तयार होतील याचा मला तर विश्वास आहे, तुम्हालाही असेल. परंतु त्यांच्याबरोबर आपण आपले काही संकल्प घेतले पाहिजेत. आजच्या ज्या परिस्थितीत आपण आहोत, आपल्या देशासमोरच्या समस्या काही संपलेल्या नाहीत, अंतर्गत समस्या बाह्य समस्या सगळ्याच आहेत आणि कोणत्याही देशाच्या जीवनात समस्या नाहीत अशी स्थिती कधीच नसते. पण आपल्या स्वभावाच्या आधारावर, आपल्या स्वरूपाच्या आधारावर त्या समस्यांची यशस्वी उकल करून दाखवणं आणि देश परमवैभव संपन्न करणं या देशाच्या योगाने सगळं जग जोडायला मदत होईल. वसुधैव कुटुंबकम हे प्रत्यक्षात येईल आणि प्रत्येक देश आपलं उदाहरण पाहून आपापल्या प्रकृती स्वभावाच्या अनुसार त्या उदाहरणाचं त्या त्या देशाशी सुसंगत रूप आपल्या देशात उभं करेल. सगळं जग हे निरामय होईल, स्वस्थ होईल, परस्पर संबंध मधुरतेचे राहतील, सदाचाराचं आचरण राहील आणि एकमेकामध्ये शांती राहून सगळे मिळून सुपंथ चालू लागू असं विश्व उभं करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर टाकली आहे. भारतावर टाकली आहे म्हणजे भारतातल्या लोकांवर टाकली आहे. आपण सर्वांनी त्या कर्तव्याला न्याय देण्याकरता योग्य व्हायचा संकल्प करायचा. एकदम आपण पुढच्या वर्षी तसं नाही होऊ शकणार, पण त्या दिशेने पुढे जाऊ तर तेच बळ आपल्या सगळ्या राष्ट्राला लाभेल. एका माणसाच्या हातात झोपडीमध्ये बसला होता निर्जन वनात, एक आला साधू, विचारलं काय इथे कशाला बसलास तू, कुठला राहणार? त्यांनी सांगितलं अमुक शहरात राहतो, चांगला बिझनेस वगैरे होता, पण इच्छा झाली त्या समोरच्या पर्वतावर जायची. इथे आलो आता पुढे मार्ग खुंटला. म्हणून मार्ग का खुंटला? म्हणे हो रात्री अंधार फार असतो इकडे, तर प्रकाश नाही माझा. तो पर्वत किती दूर आहे? अजून 150 मैल दूर आहे. तितक्या दूर जाणारा प्रकाशच नाही, रस्ता दिसणार नाही. म्हणून तुझ्याकडे काय आहे? कंदील आहे. मग कंदील किती दूर जातो? म्हणजे 10 फूट त्याचा प्रकाश असतो. मग उभा राहा आणि त्या पर्वताच्या दिशेने उभा राहा,
10 फूट पुढे प्रकाश आहे तर 10 फूट जा, 10 फूट गेल्यावर पुढचे 10 फूट दिसतील त्याच्यावर जा, पायरी पायरीने जा। असं पायरी पायरीने गेलं तरी चालेल, पण दिशा ती असली पाहिजे आणि वाटचाल सतत असली पाहिजे, तर प्रयत्नांचं फळ आहे। सामर्थ्य आहे चळवळीचे, यशाचे नाही म्हटलं, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे म्हणजे आत्मस्वरूपाचे अधिष्ठान पाहिजे। ते अधिष्ठान आपल्यासमोर टिळकांनी मांडलं आहे, लोक टिळक स्मारक मंडळासारख्या संस्थांनी त्याचं स्मरण जागृत ठेवलं आहे। आपण त्यापासून बोध घेऊन त्या अधिष्ठानावर आपले पाय घट्ट रोपून आपापल्या गतीने त्या दिशेकडे वाटचाल सुरू केले पाहिजे। मला वाटते या शताब्दी समारोहाच्या उद्घाटनाच्या दिवसाचा हा संदेश आहे, जो आपल्या सर्वांकरता अनुकरणीय अनुसरणीय आहे। सर्व जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्यात मीही आलोच, आपण सर्वांकरता तो अनुकरणीय आहे, आपण हे केलं पाहिजे असं मला वाटतं। तुमच्या चिंतनाकरता आपल्यासमोर मांडलाय, योग्य ते तुम्ही कराल हा विश्वास प्रकट करून, कृतज्ञता आपल्या संबंधी व्यक्त करून आणि आपणाला धन्यवाद देऊन माझे 4 शब्द संपवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।